नमस्कार. आज आपल्यासोबत शांडी उपस्थित आहे. तर शांडी सोबत मी काही कृती गेट करणार आहे, त्या तुम्ही लक्षपूर्वक बघा. आतापर्यंत आपल्याला 8 पर्यंत अंक शिकवून झालेले आहेत. मग आता मी शांडीला 8 दगड काढायला सांगणार आहे. शांडू काढ बरं, 8 दगड काढायचे आहेत तुला. 1 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड. बघा शानूने बरोबर 8 दगड मला इथे काढून दिलेले आहेत. मग आता मी त्यात अजून एक दगड टाकला. हे झाले 9. हा आपला नवीन अंक आहे. 8 नंतर येतात 9. आता बघा, आता शानू आता यात ना 9 ठोकळे काढून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9. व्हेरी गुड. बघा आपण आता चेक करूया, शानूने खरंच बरोबर 9 काढलेत का. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. समजलं तुला 9 म्हणजे किती ते? आता मला 9 पानं काढता येतो बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. खूपच छान. व्हेरी गुड. आता शानूला समजलं आहे का 9 ही संख्या आणि त्या संख्ये एवढे वस्तू कशा काढायच्या ते आता शानू काढू शकते. आता मी तुला 9 हे लिहायला शिकवणार आहे. हा बघ, इकडे बघ, मी बघ ना कसा लिहिते 9. एक गोल काढते आणि त्याला खाली नेते. हे झाले 9. समजलं तुला? आता बघ, तुला यावर गिरवायचं आहे. आता तू या 9 ला गिरवून टाकू बरं. अरे वा, खूपच छान. बघा याला म्हणतात 9. याप्रमाणे आपणही आपल्या पाल्यासोबत काही वस्तू वापरून त्याला 9 अंक एवढ्या वस्तू बाजूला काढायला सांगा. तसंच त्याला आधी ठिपक्यांनी 9 शिकवा, ठिपक्यांवर गिरवून 9 शिकवा. तसंच आता बघा, शानूला मी आता हवेत 9 काढायला शिकवणार आहे. शानू हवेत 9 कशी लिहिता येते ते सांग परत तिकडे बघून. व्हेरी गुड. छान. याप्रमाणे तुम्हीही आपल्या पाल्यासोबत सराव घ्यायचा आहे.